जायदाद के विवाद में तीन हत्यारों ने दो व्यक्तियों की निर्ममता से हत्या कर दी, जिसके बाद पुलिस ने तलाश कर तीनों हत्यारों को गिरफ्तार कर लिया है। कहां पर हुई ये हत्या, जानते हैं इस खबर में। प्रॉपर्टी के विवाद के चलते तीन आरोपियों ने दो व्यक्तियों को मौत के घाट उतार दिया। यवतमाल शहर के कोरंबी फाटे के पास दो युवक खून से लथपथ मृत अवस्था में दिखाई दिए, जिसकी जानकारी पुलिस को दी गई और पुलिस ने मात्र 16 घंटों में इन आरोपियों को सलाखों के पीछे पहुंचाया। मृतक अविनाश हनुमंत कटरे एवं उज्जवल नारायण छापेकर ये पाटे पांगरा गांव में प्रॉपर्टी के काम से गए थे, जहाँ उनकी चचेरी दादी तथा विकास कटरे के साथ विवाद हुआ। बार बार होने वाले विवाद को पूर्ण विराम देने की विकास कटरे ने ठान ली और वह भरत दिगंबर गाड़ेकर और गजानन श्याम रामराव मोरे को लेकर कोड़म्बी फाटे के पास आया और इन तीनों ने मिलकर अविनाश कटरे और उज्जवल छापेकर को मौत के घाट उतार दिया। इस हत्याकांड से यवतमाल शहर में सनसनी फैल गई है। इस घटना के बारे में अधिक जानकारी दे रहे हैं यवतमाल के पुलिस अधीक्षक पवन बंसोर। पुलिस नियंत्रण कक्ष नहीं, ऍक्च्युली आपल्या कर्मचाऱ्याला, वडगाव जंगल पोलीस स्टेशनचा कर्मचारी आहे, त्याला फोन आला की दोन व्यक्ती रस्त्यावर पडलेले आहेत, कोळंबी फाटा घाटंजी रोड येथे, साधारण यवतमाळपासून एक 15 किलोमीटर बाहेर जाताना। आणि आम्ही सर्वच, मी स्वतः एल सी बी पी आय, ॲडिशनल एस पी, वेगवेगळ्या एल सी बीच्या टीम, ग्रामीणचा चार्ज सध्या पी आय लोहारा मॅडमकडे आहेत, आम्ही सर्वच तिकडे होतो। दोन आपल्याकडे प्रोबेशनर डी वाय एस पी आहे, तर दोनही मृतक तिथं प्राइमऑफिशी बघूनच दिसत होतं की हा खून झालेला आहे। डोक्यावर कुठल्या तरी मोठ्या रॉडने जबर मारलेला आहे दोघाही मृतक व्यक्तींवर, आणि पोटामध्ये चाकूनीसुद्धा मारलं होतं। तर काल रात्रभरच आपल्या या सर्व पोलीस स्टेशनच्या टीमनी, एल सी बीच्या टीमनी रात्रभर मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। 195 म्हणजे 195/23 हा गुन्हा 302 या सदराखाली दाखल करण्यात आला होता। आणि मृतकांची नावे आहेत अविनाश हनुमंत कटरे 32 वर्ष चापडो पुनर्वसन इथला, दुसरा आहे उज्ज्वल नारायण छापेकर 28 वर्ष राहणार भोसा यवतमाळ। हा प्रॉपर्टीच्या वादामधून आणि वारंवार यांचे भांडणं व्हायचे, हे जे मृतक व्यक्ती जो आहे हा वारंवार आरोपीच्या आईला त्रास द्यायचा, त्याच्यावरनं हा यांनी खून केलेला आहे। आणि तीन आरोपी जे आहे त्याच्यामध्ये विकास लालचंद कटरे राहणार पाटापांगरा तालुका घाटंजी, भारत दिगंबर गाडेकर हा 22 वर्ष मोहम्मदपूर तालुका बाबुळगाव, आणि गजानन रामराव मोरे वय 25 वर्ष मोहम्मदपूर, या तिघांनाही आज आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास याच्यामध्ये सुरू आहे। मारेगाव से हमारे संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट।